गडचिरोली मध्ये चामोर्शी तालुक्यामधल्या मालेरमाल इथला तलाव फुटल्यामुळे 20 एकर शेती ही पाण्याखाली गेली आहे. तलाव फुटल्यामुळे हाताशी आलेलं धान्य खराब होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तलाव तुडुंब भरल्यामुळे तलाव कधीही फुटण्याची भीती होती. ग्रामपंचायतीनं तात्पुरती डागडुजी देखील करून घेतली होती, मात्र रात्रीच्या सुमारास तलावाची पाळ फुटली आणि संपूर्ण पाणी शेतामध्ये पसरलं. याबाबत माहिती मिळताच चामोर्शी तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.